कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संपदा सोहळा मनाला करिता टकळा पंढरीचा। जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे। वारकरी भाविक मंडळींना संपदा सोहळा काहीच आवडत नाही, याचा अर्थ ती मंडळी संसार करत नाहीत असं नाही, ती मंडळी संसार करतात, कुटुंब सांभाळतात, कुटुंबासाठी कामधंदा करतात, आपल्या वाट्याला आलेला प्रारब्ध वशातला प्रपंच व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करत ते वारी करतात। विदर्भातली मंडळी पंढरपूरला पायी चालत येताना एक महिना चालत येतात। इथं पंढरपूरमध्ये दशमीपासून काल्यापर्यंत 5-6 दिवस जवळपास ते मुक्कामी असतात आणि जाताना पुन्हा पायी चालत आपल्या गावी जातात। जवळपास 2 महिन्याचा त्यांचा हा प्रवास आहे। वर्षभरामध्ये 12 महिन्यातले 2 महिने ही मंडळी वारीसाठी देतात, 10 महिनेच प्रपंच करतात आणि 2 महिने वारी करतात। आपल्या भागातील मंडळींना पंढरपूर इतकं जवळ आहे, पण तरीसुद्धा आपण पंढरपूरला जात नाही। काही काही मंडळींकडून तर ऐकायला मिळतं की वारी कालावधीमध्ये पंढरपुरातली मंडळी पंढरपूर सोडून बाहेर जातात, कारण आलेले वारकरी पंढरपूर घाण करतात, पंढरपुरामध्ये आम्हाला राहणं अशक्य वाटतं। परवाच मी आरोग्यमंत्र्यांची एक बैठक ऐकली, त्यांनी सांगितलं की पंढरपुरामध्ये अशा सूचना द्या, सर्व हॉस्पिटल चालू राहिले पाहिजेत, एकही हॉस्पिटल बंद ठेवून चालणार नाही, म्हणजेच वारी कालावधीमध्ये कुणी बाहेर जाऊ नये याच्यासाठी सक्ती करावी लागते। हेच दुर्दैव आहे, आपल्याला पंढरपुरामध्ये राहण्याचा योग येतोय, पंढरपुरामध्ये नित्यनेमाचा योग प्राप्त होतो, हे खूप मोठं आहे, अहो भाग्य आहे, परंतु त्या दृष्टीनं आम्ही वारीकडं पाहिलं पाहिजे। वारी ही संकल्पना मुळात पिढ्यान पिढ्या चालत आलेली, सांभाळली गेलेली। अहो या वारीमध्ये 2.5-3 लाख वारकरी पायी चालत 18-18 दिवस येतात। आषाढी एकादशी आणि दशमीला 15-14 लाख वारकरी भाविक मंडळी पंढरपूर क्षेत्रामध्ये येतात। या मंडळींना कुणी पत्रिका देत नाही, कुणी आमंत्रण देत नाही, परंतु स्वयं अशा भावनेतून श्रद्धेतून ही मंडळी पंढरपूरकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात। या मंडळींच्या मनामध्ये एकच असतं की आमच्याकडून देवा कुटुंब सांभाळून घे, आमचा प्रपंच आमच्याकडून करून घे, पण या प्रपंचातून वारीसाठी आम्हाला कोणताही अडथळा येऊ नये, वारीसाठी अडथळा येऊ नये याच्यासाठी ते 10 महिने देवाला प्रार्थना करतात आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये सतत एका वेगळ्या आर्तभावनेमध्ये असतात। संपदा सोहळा नावडे मनाला, आम्हाला काही आवडत नाही, ना जावे पंढरीसी आवडे मानसी, कई एकादशी आषाढी आहे, ही आषाढी एकादशी केव्हा येते, मला पंढरपूरला जायचं आहे, कधी येते एकादशी? वर्षभरामध्ये 24 एकादशी आहेत, या सर्व एकादशीमध्ये अग्र क्रमांकाने स्वीकारली ती आषाढी एकादशी आणि त्यानंतर कार्तिकी एकादशी, कारण पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांच्या माध्यमातून एक विचार सांगितलेला, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग, आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका, मला भेटायला या। परमात्मा पांडुरंगाने नामदेव महाराजांच्या माध्यमातून सर्व भाविकांना सर्व वारकऱ्यांना आवाहन केलं की मला भेटायला या। आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर देवानी वारकऱ्यांसाठी वर्षभरातल्या दररोजच्या आणि सर्व एकादशीच्या माध्यमातून या 2 एकादशीला स्वतःचा वेळ राखीव ठेवलेला आहे। हा राखीव वेळ कुणासाठी आहे? तर वारकरी भक्तांसाठी आहे। वाटप आहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वेळ।
माझे वारकरी भक्त कधी माझ्याकडे येतील आणि कधी मी त्यांना भेटू ही तळमळ देवाच्या मनामध्ये असते. देवानी ही वेळ राखीव ठेवलेली आहे. भक्त माझ्याकडे यावेत, भक्तांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना भेटावं या धारणेतून पांडुरंग परमात्म्याने या एकादशीला आवाहन केलं. म्हणून आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी भाविक येतात. नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, अनेक राज्यातून वारकरी भाविक मंडळे पंढरपूरला येतात. कारण त्यांना पंढरपूर क्षेत्राची महती कळालेली आहे. वारीच्या माध्यमातून काय फल मिळतं, वारीचं प्रयोजन काय आहे हे अनेक भाविकांना चांगलं लक्षात आल्यामुळे या मंडळींच्या मनामध्ये एकच भाव आहे की आपल्या हातून वारी घडली पाहिजे. ही वारी आमच्याकडून सतत घडावी याच्यासाठी काही मंडळी वर्षभरामध्ये रजाच काढत नाहीत, आपली रजा राखीव ठेवतात. कौटुंबिक संसारिक जर काही कार्यक्रम आले, अडचणी निर्माण झाल्या, तर ही वारकरी मंडळी त्या कार्यक्रमांना आपल्या पत्नीला आपल्या मुलांना पाठवून आपल्या कुटुंबाची हजेरी लावण्याचा प्रयत्न करतात. पण आपण रजा काढून आपली रजा इतर ठिकाणी खर्च करण्याचा विचार यांच्या मनात नसतो. आमच्याकडे आदरणीय शंकर भोसले म्हणून मुक्ताई मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते वर्षभर कुठंच रजा काढत नाहीत आणि वारी आल्यानंतर मात्र वारीसाठी ते आवर्जून रजा काढतात. म्हणजे रजा राखीव ठेवली जाते, कामं बाजूला केली जातात, वारीच्या अगोदर सगळी कामं आपण पूर्ण करून घेऊ. आणि ती कामं पूर्ण करून घेत असताना आम्हाला कोणताही अडथळा येऊ नये ही धारणा, आणि त्या धारणेतून एकच भाव आपल्याला पाहायला मिळतो, संपदा सोहळा नावडे मनाला. आम्हाला या जगातला संपदा आवडत नाही, धन आवडत नाही, मालमत्ता आवडत नाही, प्रतिष्ठा आवडत नाही, मान सन्मान आवडत नाही, परंतु आम्हाला वारी आवडते. म्हणजे लौकिकामध्ये, व्यवहारामध्ये, संसारामध्ये, या प्रवाहामध्ये न गुंतता ही वारकरी मंडळी फक्त वारीचा विचार करतात. वारीच्या माध्यमातून परमात्मा पांडुरंगाला भेटावं, पांडुरंग परमात्म्याशी हितगुज करावं आणि तो आनंद घ्यावा, हीच एक धारणा वारकरी भाविकांच्या मनात पाहायला मिळते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील 2 BHK लक्झरी फ्लॅट विकणे आहे. दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम, स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स, उत्तम लोकेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट. बुकिंगसाठी संपर्क 96 23 38 80 00, साईट व्हिजिट 82 08 63 83 74. साईटचा पत्ता: प्लॉट नंबर 1, संकेत तोबडेनगर, बलदवा हॉस्पिटलच्या मागे, वसंत विहार, सोलापूर.